बघणार आहोत, शिर्डीकडे रवाना झालेले आहेत तृप्ती देसाई आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय, ही बातमी काय आहे ती बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. शिर्डीतल्या साईबाबा मंदिर आवारातला ड्रेस कोड सक्तीचा फलक आपण काढणारच असा दृढ निश्चय तृप्ती देसाई यांनी केला आणि त्यांची भूमाता ब्रिगेडची बस सध्या शिर्डीकडे रवाना झालेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे की याबद्दल त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे, त्याचबद्दल अधिक आढावा घेतलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. बोर्ड हटवण्यासाठी सगळी ब्रिगेड आता शिर्डीला निघलेली आहे ऑन दिस बोर्ड. पोलिसांनी खरं तर त्यांना प्रवेशबंदी केलेली शिर्डीत, तरी पण ही ब्रिगेड एका निश्चयाने निघलेली, काही झालं तरी हे महिलांच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे म्हणून हा बोर्ड कसल्या पद्धतीत हटवायचाच. आपल्यासोबत तृप्ती देसाई यांचे सगळे महिला ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत. मला सांगा काय तुमचं निश्चय आहे? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई ह्या आमच्या भूमाता काढणार. हा बोर्ड आम्ही काय, ह्या आमच्या वाघिणी आहेत आणि आम्ही त्यांचे पिल्ले, म्हणजेच आम्ही ताईंना जरी तिथं रुकवलं गेलं तर आम्ही तिथं जाऊन बोर्ड काढल्याशिवाय राहणार नाही. आमची वाघीण आहे, ती वाघीण कुठलंही काम हातात घेतलेलं पूर्ण केल्याशिवाय पाठीमागं पाऊल उचलत नाही. ताई बघितलं तुमची ब्रिगेड एकदम तयारीत दिसते आज. आज निश्चय पक्का आहे. पोलिसांनी नोटीस देऊन बंदी घालून एकतर्फी कारवाई केल्यामुळं अनेकांचं तेच म्हणणं आहे की ताई तुम्हाला शिर्डीत बंदी घातली, आम्हाला नाही. त्यामुळे आम्ही सगळे शिर्डीत चाललेलो आहोत. जरी तिथं काही भूमिका शिर्डीच्या बॉर्डरवर घ्यायला लागली तरी आमच्या इथं ज्या काही ब्रिगेडच्या रणरागिणी आहेत त्या सगळ्या तयार आहेत. त्यामुळे बोर्ड आज शिर्डीतला निघणारच आहे. पण संस्थांचं म्हणणं आहे आम्ही हा बोर्ड आज नाही लावलेला, यापूर्वी लावला होता, मग आत्ताच ही का भूमिका? नाही, याच्या आधी आम्ही असा कुठला वादग्रस्त बोर्ड पाहिलेला नव्हता. आम्हाला जेव्हा ही माहिती कळाली तेव्हा आम्ही विरोध केलेला आहे, विनंती केलेली आहे. आणि आता अशा पद्धतीचा बोर्ड किंवा अशा पद्धतीचा फतवा काढणं, भेदभाव करणं किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं चुकीचं आहे. त्यामुळे तो बोर्ड काढावाच लागेल. समजा पोलिसांनी मध्येच अडवलं तर मग पुढची भूमिका? मला वाटतं की पोलिसांनी अडवण्याची काही तशी शक्यता दिसत नाहीये, कारण आम्ही संविधानानं दिलेले हक्काने अधिकार मिळावेत यासाठी आंदोलन करतोय. उलट पोलिसांनी जे कोणी आम्हाला अडवणार आहेत त्यांचा अडथळा बाजूला करून आम्हाला प्रोटेक्शन मध्ये शिर्डीमध्ये जाऊन बोर्ड काढण्यासाठी सहकार्य करावं. हे सगळे तुमच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये फक्त ब्राह्मण महासंघच नाही तर आता शिर्डीचे ग्रामस्थही उतरले, ते म्हणतात की आम्ही इतर ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, मग तुम्ही एक किती बोर्ड काढायला? नाही बघा, की आम्ही जेव्हा बोर्ड काढायला चाललोय तेव्हा अनेक बोर्ड लावणं म्हणजे हा प्रतिष्ठेचा प्रश्न करणं आहे. ग्रामस्थांना एवढं समजलं पाहिजे की साईबाबांचा संदेश हा श्रद्धा आणि सबुरीचा आहे, आपण यातनं मार्ग काढला पाहिजे, साईबाबांचं नाव हे उंचीवर नेलं पाहिजे. परंतु अशी जर आडमुठी भूमिका घेऊन जर उद्या साई संस्थांचं नाव किंवा साईबाबांच्या मंदिराचं नाव कमी जर झालं तर ते फक्त ग्रामस्थांमुळे होऊ शकतं. त्यामुळे मला ग्रामस्थांना विनंती करायची आहे, असं काहीतरी मी आम्ही 100 बोर्ड लावू तुम्ही 10 काढणार का 5 काढणार याच्यापेक्षा तुमची मानसिकता बदला. साईबाबांनी जे सांगितलं होतं की सबका मालिक एक आहे, त्यांनी कुणामध्ये भेदभाव केला नव्हता, त्यांनी कधी कुठल्या भक्तांना बंधनं घातलेली नाहीत. तर आता साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक आहे, परंतु तुम्ही आता जर साईबाबांचे मालक व्हायला लागलात तर ते कुठलाही भक्त सहन करणार नाही. ते तृप्ती देसाई यांनी सांगितलं ग्रामस्थांनी जर शिर्डीच्या विरोधात भूमिका घेतली तर ते निश्चितच दुर्दैव असेल, कारण साईबाबांचीच भूमिका आहे सबका मालिक एक, त्यामुळे सर्वांनी साईबाबांनी शिकवण घालून दिलेली आहे स्वातंत्र्याची, ती पाळावी अशीच इच्छा यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे.